दोन दिवसीय नवजात अर्भकाला आई वडिलांनी झुडपात फेकले आहे. मुलगी जन्माला आली म्हणून फेकून देण्यात आले आहे. हृदय ही पिळवटून टाकणारी ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली असून या चिमुकलीवरती औंध जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. केवळ 2 दिवस वयाचं हे नवजात अर्भक स्त्रीजातीचं असून सध्या या चिमुकल्यावरती औंध जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. जगताप डेअरी परिसरातील क्षितिज कॉलनी शेजारी असलेल्या झुडपातून एका बालकाचा रडण्याचा आवाज येत असल्याने तेथील काही रहिवाशांनी जाऊन पाहिले. दरम्यान त्यांना तेथे नवजात अर्भक आढळले. त्यानंतर नागरिकांनी वाकड पोलिसांना कळवले. वाकड पोलिसांनी जाऊन पाहणी करत 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला प्राचारण केले. या नकुशीला औंध जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमुकलीवरती उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. एक अनोळखी मूल स्त्रीजातीचे वय अंदाजे 1 दिवसाचं असू शकतं ते 17 बाळ वाकड पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल केलेलं आहे. संध्याकाळी 6:20 बाळ नवजात शिशु कक्षामध्ये त्याला दाखल केलेला आहे. ज्यावेळी बाळाला दाखल केलं त्यावेळी बाळाची तब्येत नाजूक होती. थोडा उपचार केल्यानंतर आता बाळाची तब्येत थोडीशी स्टेबल झालेली आहे आणि बाळाला अजून काही तपासण्या करायची गरज आहे ते आम्ही केल्यानंतर अजून उपचार तसा चालू ठेवण्यात